आज देश स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे पंच्याहत्तरावे वर्ष आपण साजरे करत आहोत भारत कसा भारत असावा याची कल्पना आज गावात राहणाऱ्या त्या लोकांना विचारा जे पिढ्यान पिढ्या एकाच संपत्ती पौराणिक संपत्तीत राहत आहेत घरात पण त्यांना आपल्या घराचा स्वामित्वाचा अधिकार पूर्ण रूपाने नाही मिळालाय परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या विचारांनी पंचायती राज्य दिवस चोवीस एप्रिल दोन हजार वीस ला एका स्वामित्व योजनेचा प्रारंभ केला आणि या योजनेअंतर्गत आज देशात त्या लोकांचे स्वप्न जे कित्येक वर्ष पूर्ण झाले नव्हते ड्रॉननी त्याचे पूर्ण चित्र बनवून राज्य सरकारबरोबर मिळून ई संपत्ती कार्डचा अधिकार मिळाला केवळ अधिकार नाही मिळाला उलट तो एक महिलाचा दगड सिद्ध झाला जीवनात तो महिलाचा दगड शहरात राहणारे आपले घर संपत्ती आपले असते आणि बँक पण त्यावर कर्ज देते पण गावात माझे घर तर असते परंतु त्यावर बँक कर्ज नाही देत पण जेव्हा ई संपत्ती कार्ड आपल्याला राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोघांच्या सहयोगानं जेव्हा मिळेल तर आपल्याला बँक पण आता कर्ज द्यायला तयार आहे मी म्हणालो की नरेंद्र मोदीजींच्या विचारांमुळे आता लोकांना स्वामित्व ई मालकी हक्काचा लाभ मिळू लागला आहे गावचे लोक पंचायतींमध्ये आपल्या घरांबद्दलची जी भांडणं होत होती संपत्ती विवादाला घेऊन आता ते बंद झाले आहेत जिथे लोकांना ई मालकी हक्क मिळाला आहे आता पंचायतींच्या मध्यस्थीची गरज नाही आहे आता त्यांच्या जीवनात एक नवा प्रकाश आला आहे संपत्ती कार्ड दाखवून बँकांकडून कर्ज घेत आहेत आपल्या अधिकाराबरोबर आपल्या संपत्तीला व्यवस्थित करत आहेत आपल्या संपत्तीला आपल्या हिशोबाने सजवत आहेत हे एक नव्या विचारांबरोबर जीवनामध्ये एक नवी सुरुवात करण्याची संधी मिळाली आहे स्वामित्व योजना आली तर ड्रॉनचा उपयोग झाला आज देशात एव्हिएशन डिपार्टमेंटनी तीन दिवसांचे ड्रॉनचे प्रदर्शन पण लावले आणि दाखवण्याचे काम केले हे जे तंत्र आहे कोर्स जे कंटिन्युअस ऑपरेटिंग रेफरन्स स्टेशन म्हणजे मार्फत सरकार आपल्या संपत्तीच्या अधिकाराचे रेकॉर्ड डिजिटल मॅपिंगचे एक मोठे आव्हान स्वामित्व योजनेअंतर्गत सुरू केले आहे पंचायतीमध्ये हवामान विभागाबरोबर मिळून एक ॲप पण तयार करण्याची गोष्ट होईल जे आता रेडिओ किंवा टी व्हीच्या कशाच्या बदल्यात आपल्याच पंचायतीत एक ॲपच्या माध्यमाने हवामानाचे वर्णन पण येईल गावामध्ये राहणारे जे लोक आहेत त्यांच्या जीवनात एक मोठे परिवर्तन आणेल स्वामित्व केवळ त्यांचे अधिकारच नाही तर गरिबांना एक न्याय देण्याचा पण मार्ग असेल कारण की लोक सगळं काही खोटं पाडू शकतात पण स्वामित्वमध्ये जे ई डिजिटल संपत्ती कार्ड जे मिळाले आहे ते नाही खोटे पाडू शकत आता तर नवी सुरुवात यात होईल सर्व्हिस सेक्टर आज जे ड्रॉनमध्ये कोणाला जर औषध पोचवायचे आहे ते त्याच्या घरापर्यंत एकदम त्याच्या दारात पोचेल कारण की हा डाटा इतका मोठा डाटा असेल की देशामध्ये एक नवे रोजगार पण निर्माण करेल स्वामित्व योजना पोचवण्याचा आम्ही ध्येय पण ठरवलं आहे की आम्ही याला अमृत महोत्सवाच्या प्रसंगी देशाच्या प्रत्येक गावात पोचवण्याचे कार्य करत हो। आहोत आणि स्वामित्वबाबत त्रासून जाऊ नका कोणालाही घाबरण्याची गरज नाहीये हे स्वामित्व आपल्या जीवनात पारदर्शीपणा आणेल आपल्या जीवनात सुखसमृद्धी आणेल मोदीजींचे स्वप्न आहे गाव व्हावे विवादरहित आणि विवादरहित ठेवण्यासाठी या स्वामित्वशिवाय आणखी काहीही उपाय नाही होणार ज्यांनी विवाद रहित राहील आत्ताच चोवीस एप्रिल दोन हजार बावीसला मोदीजींनी जम्मू काश्मीरपासून स्वामित्वला घेऊन लोकांना ई कार्ड दिले जमिनीचे ई कार्ड दिले हे पण तांत्रिक आहे की मी समजतो की आज देशामध्ये देशात सगळे लोक याची प्रशंसा करत आहेत जगामध्ये मी नाही यावर काही विवाद करत परंतु जगामध्ये हा पुढाकार भारतासाठी आश्चर्यकारक पुढाकार आहे आणि चला आपण सगळे मिळून मोदीजींनी जे गावाच्या सुखसमृद्धीचे स्वप्न पाहिले आहे स्वामित्वच्या माध्यमाने डिजिटल जे संपत्ती कार्ड असेल याच्या माध्यमाने एक सुखी गाव एक रोजगार युक्त गाव एक विवाद विवादरहित गाव त्या गावाची कल्पना करा आणि हे स्वामित्व आपल्या स्वतःमध्ये दे पूर्ण देशात एक उदाहरण सादर करेल आणि करत आहे